हिवाळा म्हटलं की बाजारात मस्त लालबुंद गाजरं यायला लागतात. म्हणूनच आज आपण गाजरापासून दोन वेगळ्या रेसिपीज करणार आहोत. तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये मी पाव वाटी बेसन घालून घेते. थोडासा पाव चमचा ओवा हातामध्ये थोडासा क्रश करून यात घालून घेऊया. चवीपुरता मीठ घालू. दोन चमचे तेल घालून घेऊ. तर इथे आपण गाजराचे मस्त खुसखुशीत असे पराठे करतो आहोत. या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि यात थोडं थोडं पाणी घालून याची आपल्याला पोळ्यांच्या कणकेपेक्षा थोडी सैलसर कणिक भिजवून घ्यायची आहे. तर इथे मी अशी थोडीशी सैलसर कणिक भिजवून घेतलेली आहे. आता यावर झाकण ठेवते आणि 15 मिनिट ही कणिक आपण अशीच मुरू देऊया. इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये पाव वाटी बेसन आपण थोडंसं खमंग भाजून घेणार आहोत. थोडासा रंग बदलेपर्यंत आणि थोडा सुगंध येईपर्यंत बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून बेसन भाजायचं आहे. बेसन अगदी थोडं आहे त्यामुळे बेसन भाजायला फार वेळ लागत नाही. तर साधारण 2-1 मिनिट भाजल्यावर मस्त सुगंध यायला लागलेला आहे आणि थोडासा रंगही बदललेला आहे. तर इथे आपलं बेसन भाजून झालेलं आहे. बेसन एका दुसऱ्या ताटात मी काढून घेतलेलं आहे आणि याच कढईत मी आता 1 चमचाभर तेल घालून घेते. तेल थोडं गरम झालं की यामध्ये 1/2 चमचा जिरं घालून घेऊ आणि 1 बारीक चिरलेला कांदा घालून घेते. आता कांदा आपल्याला थोडासा मऊ होईपर्यंत आणि थोडा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा साधारण 1 मिनिट परतल्यावर कांद्याचा रंग बदलला आहे, थोडासा मऊसर झालेला आहे. आता यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे ते घालून घेते. ही आलं मिरचीची पेस्ट आपण थोडा वेळ परतून घेऊया. आलं आणि मिरचीची पेस्ट यामध्ये छान परतून झाल्यावर यामध्ये आता आपण बाकीचे मसाले घालून घेऊया. 1/2 चमचा हळद घालून घेते. 1/2 चमचा लाल मिरची पावडर घालून घेऊ. फक्त रंगासाठी घातलेली आहे कारण आपण आधीच मिरची वाटलेली आहे. चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि 1 चमचाभर तीळ घालून घेते. आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सगळे मसाले छान परतून झाल्यावर यामध्ये मी आता कोथिंबीर घालून घेते. कोथिंबीर थोडी जास्तच घालायची, यामुळे पराठ्यांना मस्त स्वाद येतो. कोथिंबीर यामध्ये छान परतून झाल्यावर यामध्ये मी आता 1 कपभर गाजराचा कीस घालून घेते. आता गाजराचा कीस आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. गाजराचा कीस थोडासा परतल्यावर याला पाणी सुटतं आणि हे मिश्रण थोडंसं ओलसर होतं. तर साधारण 1 मिनिट परतल्यावर गाजराला पाणी सुटलेलं आहे आणि मिश्रण थोडंसं ओलसर झालेलं आहे. अजून थोडा वेळ आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातलं पाणी आटेल आणि मिश्रण थोडं कोरडं होईल. हे कितीही परतलं तरी यामध्ये थोडासा ओलसरपणा राहतोच. म्हणून सगळ्यात शेवटी यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं बेसन आहे ते घालून घेऊया. यामध्ये बेसन घातल्याने 2 फायदे होतात. एक तर यामधला ओलसरपणा बेसन शोषून घेतो आणि त्याच्यामुळे मिश्रण अगदी छान कोरडं होतं आणि पराठे लाटताना अजिबात त्रास होत नाही किंवा बोटांना हे सारण चिकटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेसन आपण सुरुवातीला छान खमंग भाजून घेतलेलं आहे. या पराठ्यामध्ये असं हे बेसन घातलं की पराठ्यांना चव खूप छान येते. तर इथे आपलं पराठ्यामध्ये भरायचं सारण तयार झालेलं आहे. हे मिश्रण आपण थोडं गार होऊ देऊया. कणी काही 15-20 मिनिट ठेवल्यामुळे अगदी छान मुरली आहे. यातला 1 थोडासा गोळा मी काढून घेते. सारणही बऱ्यापैकी गार झालेला आहे. कणके इतका सारणाचाही गोळा काढून घेऊया. आता आपण पराठा लाटायला घेऊया. सुरुवातीला हा जो कणकेचा गोळा आहे तो थोडासा गव्हाच्या पिठात घोळवून घेते आणि आपण मोदक करताना जशी पारी करतो तशी आपल्याला बोटांनी याची पारी करून घ्यायची आहे. आता यात सारणाचा गोळा ठेवून सगळ्या बाजूने ही पारी अगदी व्यवस्थित बंद करून घेऊया. सुरुवातीला बोटांनीच असं थोडं पसरवून घ्यायचं, म्हणजे सारण शेवटपर्यंत अगदी व्यवस्थित पसरतं. आता याला थोडं पीठ लावून हलक्या हाताने याचा पराठा लाटून घेऊया. गॅसवर मी तवा ठेवलेला आहे. तवा गरम होतोय. पराठे व्हायला अजिबात वेळ लागत नाही. हे सारण तयार असेल तर पराठे अगदी पटापट होतात. आणि यामध्ये बेसन घातल्यामुळे तुम्ही बघू शकता अजिबात सारणामध्ये ओलसरपणा राहिलेला नाही आहे, त्यामुळे पराठे लाटायला अजिबात त्रास होत नाही. तर इथे आपला 1 पराठा लाटून झालेला आहे. आता आपण पराठा भाजायला घेऊया. तवा व्यवस्थित गरम झालेला आहे. तव्याकडची बाजू थोडीशी सुरुवातीला कोवळीच भाजून घ्यायची आहे. आता उलटवून घेऊया. आता तव्याकडची बाजू आपल्याला अगदी व्यवस्थित लालसर डाग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. येस, तर एका बाजूने हा पराठा अगदी छान भाजला गेलेला आहे. दुसरी बाजू व्यवस्थित भाजून घेऊया. आता यावर 1 चमचाभर तूप घालून घेते.
तुपाच्या वेळी तुम्ही तेलही घालू शकता. पराठा उलटवून घेऊया. आता तुपाकडची बाजू तव्यावर गेल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आणि खालच्या बाजूने पराठा अगदी छान खरपूस भाजून घ्यायचा. एका बाजूने खरपूस पराठा भाजून झालं की पुन्हा एकदा उलटवून घेऊया आणि याही बाजूने छान खरपूस भाजून घेऊया. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे. दोन्ही बाजूने असा पराठा छान खरपूस भाजून झालेला आहे तर इथे आपला एक पराठा तयार झालेला आहे. हा गाजराचा पराठा चवीला अतिशय छान लागतो. डब्यात द्यायला, नाश्त्यासाठी करायला अगदी मस्त ऑप्शन आहे. तर असा हा पौष्टिक गाजराचा पराठा नक्की करून बघा. लगेच आपण वळूया दुसऱ्या रेसिपीकडे, पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. गाजराचा दुसरा पदार्थ करण्यासाठी इथे मी एक वाटी भाजलेल्या डाळ्या घेतलेल्या आहेत. याला काही जण डाळ असंही म्हणतात. यामध्येच एक चमचाभर बडीशोप आणि अर्धा चमचा जिरं घालून घेऊया. या सगळ्या गोष्टी बारीक वाटून घेतलेल्या आहेत आणि याच्याशी पावडर करून घेतलेली आहे. यामध्ये मी आता एक वाटीभर गाजराचा किस घालून घेते. यात मी आता बारीक चिरलेला एक कांदा घालून घेते. थोडी बारीक चिरलेली मेथी घालून घेते. तुम्हाला जर मेथी नसेल घालायची त्याऐवजी तुम्ही कोथिंबीर घालू शकता. एक चमचाभर लाल मिरची पावडर, थोडी हळद, चवीपुरतं मीठ घालून घेऊ. पाव चमचा आमचूर पावडर घालून घेऊ. यामुळे याला मस्त चटपटीत स्वाद येतो. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यात गाजर आहे त्यामुळे गाजराला पाणी सुटतं. सुरुवातीला अगदी व्यवस्थित मळून मळून हे आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे गाजरातलं पाणी रिलीज होईल. आणि नंतर अगदी थोडं जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर अगदी थोडं म्हणजे एक चमचाभर पाणी मी यात घातलेलं आहे. अंदाज घेत घेत जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचा आपण एक गोळा करून घेऊया. तर इथे याचा मी असा थोडासा घट्टसर गोळा भिजवून घेतलेला आहे. आता यातला लिंबाच्या आकाराचा एक छोटासा गोळा काढून घेऊया आणि याचे आपण छोटे छोटे वडे करून घेणार आहोत. दोन हाताच्या तळ्यामध्ये दाबून असा एक छोटासा वडा करून घेतलेला आहे. असेच मी बाकीचे वडे करून घेते. तर इथे मी सगळे वडे करून घेतलेले आहेत. आता हे वडे आपण तळून घेऊया. कढईमध्ये एका वेळेला जितके मावतील तितके वडे घालून घेऊया. आता हे वडे आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून दोन्ही बाजूने छान तांबूसचा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला वडे टाकल्या टाकल्या अजिबात याला धक्का लावायचा नाही. एक बाजू छान तळली गेली की वडे उलटवून घेऊया आणि दुसऱ्याही बाजूने असेच तांबूसच्या रंगावर तळून घेऊयात. तर इथे वडे अगदी मस्त कुरकुरीत तळले गेलेले आहेत. वडे आधीच करून ठेवले तर तळायला अजिबात वेळ लागत नाही. असे थोडेसे वेगळे गाजराचे वडे आवडले असतील तर लाईकचं बटन नक्की दाबा, अगदी निःशुल्क आहे. तर तुम्ही आवाज ऐकू शकता, वडे मस्त कुरकुरीत होतात. याला आपण डाळ्या वापरलेल्या आहेत, बेसन वापरलेलं नाही, त्यामुळे याची चव खूपच छान लागते. तर असे हे झटकी पट होणारे गाजराचे वडे तुम्ही नक्की करून बघा. आज आपण मस्त कुरकुरीत असे गाजराचे वडे केले आणि शिवाय मस्त खुसखुशीत असा गाजराचा पराठा केला. या दोन्ही पदार्थांपैकी कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडला हे एखादी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला नक्की लाईक करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह. धन्यवाद.